नाम धील गावा स्वप्ना मधुन जावे स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे नातल्या सुखांचा स्वप्नीत वेद ध्यावा माझ्या मनातला का तेथे असेल. मी गाणं ऐकायला इथे आलेली नाहीये. आता आलाच आहे तर ऐका की कानावर काही चांगलं पडणं बरं असत. काही गरज नाहीये. बर आजची काय आठवण झाली आमची? तुमच्यासाठी आले नाहीये. मग मी खरेदीला गेले होते. पैसे कमी पडले की काय? नाही. मग मी खरेदीला गेले होते, तिथे मी कामिनीसाठी हा ड्रेस घेतो. मग मी विचार केला की मी तिला हा ड्रेस देण्यात काहीच अर्थ नाहीये, त्यापेक्षा तुम्ही ऋषीला सांगा की हा ड्रेस तिला गिफ्ट कर. आओ पण क्रिसमसला टाइम आहे अजून, तुम्ही का सांता क्लॉज बनून गिफ्ट वाटायला लागलाय? हे दिवाळीचं गिफ्ट. मला काय आणलो? मी गेले होते स्टेशनरी वाल्याकडे. त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे प्लेन पेपर्स आहेत, फुलस्केप पेपर्स आहेत, गोटी पेपर सुद्धा आहेत, पण डिवोर्स पेपर्स नाही आहेत. ठेवती ड्रेस. मी काय म्हणतो, आपण हा ड्रेस नीतूला दिला तर? मी काय इलेक्शनला उभी आहे का मोफत कपडे वाटायचा कार्यक्रम करायला? नीतूला कशासाठी द्यायचा? कामिनीला तरी कशाला द्यायचा हा ड्रेस? तुम्हाला चांगलाच माहिती आहे. मला वाटतं आपल्या रिशासाठी नीतूच एकदम योग्य आहे, त्याला भी ती आवडते. तू काय त्या कामिनीच्या नावाची जबरदस्ती करायले? हे बघा, मी जे करते ते अगदी योग्य करते. तुम्हालाच त्या नीतू मध्ये काय दिसतंय कोणास ठाऊक. कलावंताची नजर आहे. मी ऋषीची आई आहे. हो हो, त्याच भलं कशात आहे हे मला चांगलं कळत. अच्छा. हो जाऊ दे ना. मी ऋषीला हा ड्रेस नेऊन देते आणि त्याला सांगते की कामिनीला गिफ्ट कर, इथे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. कामिनी नेसून फिरणार आहे? नाही, नीतूला द्याल ना नेऊन. ते तर करणार. नाही तर बोहारणीला द्याल. एवढी वेळ आली माझ्यावर. नाही नाही, बोहारणीला द्याल आणि तिच्याकडून एखादं भांड घ्याल त्या बदल्यात. एक वाजणार भांड असताना दुसरं भांड कशाला घेऊ? स्वप्नामधील गावा स्वप्नामधून. सर तुमच्या शुभ हस्ते. गणपती बाप्पा. सर तुम्हाला इथे क्लिक करायचं. सर एक मिनिट. ऑन थ्री टू वन क्लिक. सर खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते. करते ना प्रॅक्टिस? काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडी तर स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.